नमस्कार, शरयूज आर्टमध्ये आपलं स्वागत आहे. माझ्या चॅनलमधील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि माझे व्हिडिओज कसे वाटतात ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक नवीन रेसिपी, किड्स स्पेशल चॉकलेट बस्ट ड्रायफ्रूट फ्रँकी. चला तर मग पाहूया साहित्य. एक वाटी कणिक, 2 चमचे कोको पावडर, काही ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार आपण तुम्ही कोणतेही घेऊ शकता, खजुराचे काप, अंजिराचे काप, व्हाईट चॉकलेट, डार्क चॉकलेट आणि चॉकलेट स्प्रेड आणि पाणी. आता आधी आपण कणिक घेऊया. कोको पावडर, हे पीठ घट्ट मळून घ्यायचंय. आपल्या थोडं थोडं पाणी घालून हे पीठ पोळ्यांच्या कणकेसारखं भिजवून घ्यायचंय. याला थोडस पीठ लावून घ्यायचंय म्हणजे हे चिटकणार नाही. आता ह्याच्यावर आपण चॉकलेट स्प्रेड लावून घेणार आहोत. मी न्यूटेलाचं चॉकलेट स्प्रेड वापरलंय, तुम्हाला जे हवं ते तुम्ही लावू शकता. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे पीनट बटर किंवा चीज याचाही वापर करू शकता, पण चॉकलेटला चीजचं कॉम्बिनेशन चांगलं नाही वाटत, म्हणजे मुलांना ते आवडणार नाही. आता मी हे सगळीकडे लावून घेतलंय. आता आपण ह्याच्यावर घालणार आहोत ड्रायफ्रूट्स. या फ्रँकीमध्ये तुम्ही जे मुलं खात नाहीत असे ड्रायफ्रूट्स घालू शकता, म्हणजे त्यांना ते दिसणार नाहीत आणि चॉकलेटमध्ये त्यांना त्याची चव पण कळणार नाही. म्हणून मी आता अंजीर घालतीये. खजूर, ह्याच्यावर आपण व्हाईट चॉकलेटचे पीसेस पण घालणार आहोत. डार्क चॉकलेट
मी आता ह्याचे फ्रँकी बनवायची। मी हे फ्रँकी 10 मिनिटांसाठी मायक्रोवेव्ह करून घेणार आहे। ज्यांच्याकडे मायक्रोवेव्ह नसेल किंवा ज्यांना वापरायचं नसेल ते ही फ्रँकी तव्यावर देखील गरम करून घेऊ शकता। तर हे आपला रोल तयार झालेला आहे, तर आपण ह्याला 10 मिनिटांसाठी मायक्रोवेव्ह करून घेऊ, म्हणजे हे चॉकलेट मेल्ट होईल आणि यातले सगळे ड्रायफ्रूट्स त्याला चिटकल्या जातील। आता आपण ही फ्रँकी 20 सेकंदासाठी, मी फक्त ह्याला 20 सेकंद गरम करणार आहे। जेवढा वेळ चॉकलेट मेल्ट व्हायला लागतो तेवढाच वेळ मी ओव्हन लावलाय। 20 सेकंदानंतर तुम्ही चेक करू शकता की चॉकलेट मेल्ट झालंय की नाही, नसल्यास तुम्ही परत 10 ते 20 मिनिट त्याला जास्त ठेवू शकता। बघूया, चॉकलेट व्यवस्थित, व्हाईट चॉकलेट देखील व्यवस्थित मेल्ट झालेले आहे। या बाजूनी सुद्धा हे चॉकलेट क्यूब दिसतंय पण हे मेल्ट झालंय, दिसतंय ना। आता आपली ही चॉकलेट फ्रँकी खाण्यासाठी रेडी आहे। सगळे ड्रायफ्रूट्स मेल्टेड चॉकलेटला व्यवस्थित चिटकलेले आहेत। आता तुम्ही ही फ्रँकी मुलांना खायला देऊ शकता। ह्याच्यावरून तुम्हाला हवा असल्यास तुम्ही चॉकलेट सिरप पण टाकू शकता आणि त्यातले ड्रायफ्रूट्स पडून आहेत म्हणून मी इथे फॉइल पेपरचा वापर करणार आहे। ही झाली आपली ड्रायफ्रूट चॉकलेट बस्ट फ्रँकी तयार।